very good. It was a good time. Yeah. नमस्कार गोयकारांनो, हांव ऐश्वर्या साळगांवकर, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सोशल जस्टीस कमिशन ऑल इंडिया प्रेसिडेंट. तुम्ही ही गार्बेज जी आसा ही पळोवंक शकता, आनी ही गार्बेज जी आसा ही कितल्या दिसांची हांगासर एकठांय जावन हांगा कसल्या तरेचे रोग उत्पन्न जावं ते तुम्ही पळोवंक शकता. सर, हो गार्बेजवालो आत्तां जस्ट आयला आनी ही गार्बेज म्हाका दिसता 15 दिसांची काय म्हयन्याभराची हांगा कुसत रेल्ली आसा हाडून बांदून. सो सरकाराचे हेच ते स्वच्छ अभियान चालू आसा काय कितें हो प्रश्न हांगा निर्माण जाता. हे तुम्ही पळया हांगासर कसो स्मेलिंग येता, बॅडली स्मेल जाता हांगासर, वास मारता. आनी वयल्या वाटेन आमचो हायकोर्ट आसा. सो जेन्ना आमी हे जे पर्वरी पेतीन हे पेतीन हांगासर तुमी पळोवंक शकता ही अशी जर गार्बेज हाडून हाडून हांगा डम करता जाल्यार काडटलो कोण. आनी हांगासरले जे शेत तुमी पळोवंक शकता, सायडीक शेतूय आसा, ही सगळी जी घाण आसा ही पुरी टोटली घाण ही सगळी शेतानूय वयतली. हांगासर शेत लायिल्ले आसा फाटल्या वाटेन म्हाका दिसता तुमी पळोवंक शकता. आनी हे जे शेतानसून तुमी पळयतात हांगासर बोणे आसा, हांगासून सगळी जी घाण आसा ही साठोवन उरता. आनी हे सगळे जे डर्ट आसा जे वॉस मारता बॅडली स्मेलिंग जाता, हे बॅडली स्मेलिंग जावन हे सगळे आमच्या शेतांनी वयता आनी शेतां सुद्दां पिड्ड्यार जावपाची हांगा संभावना आसा. सो आमचे जो सरकार जो आसा हो सरकार ज्या प्रमाणे गार्बेजाचे टॅक्स जो आसा हो लोकांकडसून घेता, जेन्ना लोक आपलो हावस टॅक्स भरूंक वयता तेन्ना, आनी त्या टायमाचेर हावस टॅक्स भरल्या उपरांत तांकां जी गार्बेजीची बिन्स आहा, दोन तरेचे बिन्स दिल्ले, एक ड्राय दिल्ले आहा, एक वेट गार्बेज बिन्स दिल्ले आहा. सो हे वेट गार्बेज आनी ड्राय हे लोकांनी कितें आपल्या तकलेक घालून घरांत दवरल्या उदकां भरून त्या बालद्यांनी, असोय प्रश्न हांगासर निर्माण जाता. हांव म्हणना सरकाराक काय म्हणना, हांव लोकांचे चित्ता की हे लोकांनी हांगासर हेजेर लक्ष घालपाक जाय. जे पंच मेंबर हांगा पंचायत बॉडी जी निवडून आयिल्ली आसा तांच्यांनी हेजेर लक्ष घालपाक जाय. जो हांगासलो एमएलए आसा, आय थिंक हांगासलो एमएलए केदार नायक न्हू, केदार नायक रोहन कवटे, येस ओके रोहन कवटे जो आसा. तुमी मातशी 2 मिनटां उलयत जाल्यार उलयात, 2 मिनटां उलयात. ओके सो हांगासर जो रोहन कवटे आसा, रोहन कवटेन हांगासर पोरवोरी कॉन्स्टिट्युएंसी पडलेल्या कारणांक लागून रोहन कवटेन हाजेर लक्ष घालपाक जाय. रोहन कवटे फक्त जर बसोन जर आपल्या ऑफिसांसून फक्त जर प्रेस ब्रीफ करता जाल्यार डेफिनेटली तुमी हांगासर रस्त्याचेर देवन पब्लिके खातीर जे कितें करता ते तुमी स्वता येवन पळयात की गांवच्या लोकांक तुमी कशे त्रासान घालता, हेल्थ तेंचे पिड्ड्यार करता, कशें आमचे जे शेत भाड आसा हे कशें पिड्ड्यार करता. सो हांगासून खूब तरेचे नाना तरेचे त्रास जाता आनी त्या त्रासांसून हांगासर जे एक रोग उत्पन्न जाता ह्या रोगाक रोहन कवटे जो आमचो एमएलए आसा पोरवोरीम कॉन्स्टिट्युएंसी तो प्रोत्साहीत करता काय कितें. तुमकां खबर आसतले की हार्डली आमी आतांच खंय तरी कोविडाच्या जे दुयेंसांसून भायर सरले, त्या टायमाचेर सगळो लोक धांवलो, सगळी ऑथॉरिटी धांवताली क्लिनींग करपाक. आनी आज तुमी खंय मेल्यान रे सगळे जाण, आज तुमी खंय गेल्यान, आतां तुमकां कोवीड लागना, त्याच टायमार कोवीड लागलो म्हणजे सर्टन टायमांकूच कोवीड येता काय कितें. आतां कोवीड जावचो ना, हे ही घाण ही हांगा साठोवन उरलेली आसा घाण तुमी पळोवंक शकता. हा ही घाणेन हांगासर वास मारता, ह्या वासान तुमकां कांयच जावचें ना रे, कसलेच रोग जावचे ना, कसलेच दुयेंस उत्पन्न जावचे ना. खंय मेली ही सगळी ऑथॉरिटी कचरा भले अगर फेंक रहे ना, इसका मतलब ये हो रहा है कि गार्बेज यहाँ से कलेक्शन नहीं हो रही है डोर टू डोर. इसका मतलब यही हुआ ना कि पंचायत गार्बेज डोर टू डोर कलेक्शन में फेल हो चुकी है. दूसरी बात की रात को ही लोग कचरा फेंकते हैं, अगर रात में फेंकते हैं तो जो भी आते हैं उनको पकड़ना चाहिए और उनके जो घर मालक है या जो भी घर वाले हैं उनको यहाँ पर दंडित करना चाहिए. इतना तो कर सकते तब जाकर हमारा, हाँ जी जी. सो गार्बेज कलेक्टर, तो ये क्यों नहीं किया? कौन ये? ये कौन सा आकर फेंकता है हमको क्या मालूम? हम नहीं नहीं फेंकता है तो ठीक है, अभी एक दिन का कचरा तो है नहीं, ये नहीं, कितने दिनों का है ये?
तीन दिन का है। अगर तीन दिन का कचरा इतना है, समझो आज अगर ये कचरा नहीं उठाया तो 15 दिन या 8 दिन के बाद या फिर 5 दिन के बाद ये कचरा डबल हो जाएगा, तो क्या हो जाएगा यहाँ पर? कम से कम मतलब मैं कितना बार पर बोला हूँ जी, जो इसको कचरा को साफ करवाओ, साफ करवाओ। किसको बोला आपने? किसको बोला आपने? सरपंच को बोला। सरपंच को बोला, वार्ड नंबर को बोला, कोई सुनता नहीं, तो हम क्या करें? तो ये भरने के लिए गाड़ियाँ लेकर नहीं आते? गाड़ियाँ लेकर नहीं आते? गाड़ी जो कलेक्शन जो करता है ना डब्बा, मेरा जितना डब्बा है सब पूरा खाली करके रोड पे झाड़ू मार के पूरा मैं साफ करता हूँ। रात को क्या हम लोग तो देखने नहीं आएंगे ना, रात को क्या होता नहीं होता वो समझेगा ना। मैं कल भी बोला उनको, 3-4 दिन से मैं बोला उसको साफ कराओ साफ कराओ साफ कराओ, कभी भी कुछ हो सकता है, कोई भी आकर फोटो मारे। मैं फोटो भी कितना मारा, मैं इसको भेजा हूँ। किसको भेजा आपने ये फोटो मार के? मैं जो टेंडर जो लिया उसको मैं भेजा फोटो। किसने टेंडर लिया, किसी का नंबर है यहाँ पर टेंडर जिसने लिया है उसका? मेरा तो नंबर नहीं है मेरा पास, लेकिन आपको उधर मिलेगा और नाना नानी गार्डन के पास। उधर मतलब कहाँ पर? नाना नानी गार्डन। नाना नानी गार्डन फरवरी नाना नानी गार्डन ओपन किया। उसको नाम क्या सेट का, कॉन्ट्रैक्टर का नाम क्या है? करण है। सो तुम्ही गोयकारांनो पळल्यान की ताजी मिस्टेक ना, तो म्हणता पंचायतीकडे आपण उलयलो, सरपंचाक सांगले, वार्ड मेंबरांक सांगले, म्हणता आपल्या हंगासर गाडी दिया आम्ही भरून हे व्हरतात, पण हंगासर असे दिसून येता की रोहन गवटेचे हंगासर नियंत्रण ना। आणि जर असा झाला रोहन गवटेन प्लीज येऊचे, कित्याक ही तुझी कॉन्स्टिट्युएंसी, तुझे लोक, तुझे वोटर्स, खंय तरी हंगासर त्रास जाता। आणि हो मेन रोड असल्या कारणाक लागून बिझी रोड हो, आणि या बिझी रोडाचे ट्युरिस्ट हंगासर येता वयतात। सो हंगासर कितल्या तरेचे हंगासर ऑफिसर सुद्धा पासार जातात, पोलीस डिपार्टमेंटाचे लोक पासार जातात। सो एकले कोणाचे हंगासर लक्ष पडना काय किदे? हंगासर तुम्ही बारीक चिता हे दुयेंसाक हंगासर कारणीभूत जावपाक व्हडले हंगासर पर्वरी साकून कोविडाचे आता जे किदें चल्ला पळय न्हू, आजून कोविड सोपोंक ना बाय द वे। आजून हांव रोहन कवटे कडेन रिक्वेस्ट करता की हे जे आयच्या आयज जे पळय आहा हो कचरो विथीन 2 आवर्स हांगासून कलेक्ट करपाक जाय। गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आसात, लोकांक तुमच्या पंचायतीन फंड्स येतात, हे फंड्स खंय वयता तर? तुमचे कडेन जर जमा ना तुम्ही देवात मरे, कित्याक रावतात तुम्ही? तुम्ही त्या खुर्च्यांचेर बसल्या, पब्लिकेक आमी रिप्रेझेंट करतले म्हणटा, तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणटा, कोण हंगासरले महाराजा न्हू? तुमकां फक्त 5 वर्सां दवरतात लोक, परत परत निवडून हाडटा तुम्ही बरें काम करता म्हणून, पण तुमची आता ही कामां जी आसा ही आमी एक्सपोज करतले। अशेंच एमएलएचे तितलेच लक्ष आसपाक जाय, जर पंचायतीचे लक्ष ना, पंचायत जायना जाल्यार झेडपी जर जायना जाल्यार एमएलए असो पावर आसता। सो आज हे झेडपी सुद्धा आसा ती खंय तरी न्हिदल्या हंगासरली पोरवडची अशें दिसता, आणि तिथून एमएलएन जर लक्ष घाली ना जाल्यार एमएलएचेर सुद्धा आमी ह्युमन राईट्स व्हायोलेशन, आमच्या हेल्थाकडे त्रास आणि आमच्या जीवाकडे खेळटा पब्लिकेच्या, असे ना की तुझ्या गावच्याच लोकांकडे? हंगासर भायल्या वाठारातले लोक येतात, पासार जाता, प्रत्येक मनशाच्या हेल्थाकडे खेळटा म्हणून आम्ही तुझेर ह्युमन राईट्स व्हायोलेशन जातले म्हणून आम्ही कंप्लेन घालतली। सो हांव ऐश्वर्या सालगांवकर रिक्वेस्ट करता जे आमचे रोहन कवटे पोरवरीम कॉन्स्टिट्युएंसीचे आसा त्यांच्याकडे की तुम्ही तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीन येऊन लक्ष घाला, आणि हे जे पण किदें हंगासर ही गार्बेज जी माझ्या फाटल्या वाटेन आसा ती पळयतात तुम्ही, ती गार्बेज तुम्ही क्लीन करा जाता तितल्या बेगीन, ना जाल्यार आयज सांज मेरेन आमची जी कंप्लेन आसा ती तुमच्या प्रत्येकाच्या डिपार्टमेंटांनी पावतली। आणि हे गार्बेज आसा ही अशीच जर काडी दवरले तुम्ही जाल्यार आमी आप टू ह्युमन रायट्स व्हायोलेशनान भितून घालतले, आमी तुमकां तुमची कंप्लेन घालतली। यू वॉन्ट टू स्पीक सावियो, देन प्लीज दे हॅव टू ऑल्सो इंट्रोड्यूस युअर सेल्फ। माय नेम इज सावियो ब्रिटो पोस्ट, माय नेम इज सावियो ब्रिटो, आय एम द नॉर्थ प्रेझिडेंट फॉर इंटरनॅशनल ह्युमन रायट्स सोशल जस्टिस कमिशन। In this matter, dustbins first of all should not be kept here on the roadside. Because I think the main reason is because of the dustbins kept here, then all people are coming and dumping the garbage. They know that the garbage will be collected from here. So no dustbins should be kept on the roadside from the point of tourists. This is a very important link which is going to the famous tourist spot like Grace Magus Fort and other important beaches of in the state of North Goa. High Court is there. Beside that, there is a High Court building is there just above this place. So in this case, I think a very important thing, I request the Honorable Minister also for Revenue, Mr. Rohan County, to immediately look into this matter and as the MLA of Constancy to settle this matter at the earliest.
थैंक यू।